नवीन सब्जेक्ट मी शोधत आहे आणि मी प्रार्थना करत आहे पवित्र आत्म्याला की मला एक संदेश मला पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळावा, कारण कुठं ना कुठं आपण देखील अपूर्ण आहे, आपलं ज्ञान कुठंतरी आपण अपूर्ण राहतो. पण जेव्हा मी प्रार्थना करतो आणि प्रार्थनेच्या द्वारे आम्ही जेव्हा पवित्र आत्म्याकडून मागतो आणि म्हणतो हे पवित्र आत्म्या मला तू वचनाचं ज्ञान दे, आणि त्यावेळेस जेव्हा मी प्रार्थना केली देवाने एक संदेश मला दिला आणि तो संदेश आपण ऐकणार आहोत. यस, तुम्ही तयार आहात? निश्चितच मला विश्वास आहे तुम्ही तयार आहात. तर तो संदेश निश्चितच तुम्हाला प्रत्येकाला तो उत्साही करणार आहे प्रभूमध्ये वाढण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, सर्वदा त्याला धन्यवाद देण्यासाठी. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, कुठं ना कुठं आपण अपूर्ण आहोत आणि आम्हाला देवाची गरज आहे. यस, म्हणून जसं मी अभ्यास करत होतो, पवित्र शास्त्र मी उघडलं, तर सुरुवातीला मी प्रार्थना केली की मला देवा एक संदेश मला दे, मी कोणता संदेश आज मी प्रार्थनेमध्ये जाईल, बुधवार उपास प्रार्थनेमध्ये मी जाणार आहे आणि मी त्या ठिकाणी कोणता संदेश देऊ. आणि त्यावेळेला एक संदेश मला देवाने दिलेला आहे, तर आपण पाहूया. निश्चितच तुम्ही शेवटपर्यंत संदेश ऐका आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. तुमचा विश्वास आहे का? हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे विश्वासाने डोंगर ढळतील. हालेलुया. तर निश्चितच जे संदेश प्रभूने आपल्याला दिलेला आहे तो ऐकूया. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. आणि पूर्णता आमच्यामध्ये येते. आज आम्हाला पूर्ण व्हायचं आहे का अपूर्ण? पूर्ण व्हायचं आहे. बोला, आम्हाला पूर्ण व्हायचं आहे, मला अपूर्ण राहायचं नाही. प्रेज द लॉर्ड. पण तरी मनुष्य कुठं ना कुठं तो अपूर्ण आहे, कुठं ना कुठं तो देवापासून लपतो किंवा देवापासून दूर जातो. परंतु ज्यावेळेला आम्हाला जर जिंकायचं असेल तर आम्हाला आमचा जो ड्रायव्हर आहे तो कोण पाहिजे? प्रभू येशू आमचा ड्रायव्हर पाहिजे. जर जिंकायचं आहे तर अपूर्णता जर दूर करायची आहे तर आमचा ड्रायव्हर कोण पाहिजे? प्रभू येशू. त्या अपूर्णतेतून जर पूर्णतेमध्ये मला यायचं आहे तर आमचा जो मालक आहे, चालक मालक कोण पाहिजे? प्रभू येशू. पवित्र नावाला आज आपण धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. आणि आज पुन्हा एकदा देवाचं वचन आपण ऐकूया. आणि देवाचं वचन सांगतं योहानेचा 16 अध्याय आणि 24 वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा दिवस आपण बुधवार उपास प्रार्थनेमध्ये आपण एकत्र जमलोय अशासाठी की आपण देवाची स्तुती करावी, त्याला धन्यवाद द्यावा, त्याचा आदर आणि सन्मान आम्ही करावा. हालेलुया. आम्हाला देवाचा आदर करायचा, आम्हाला त्याचा सन्मान करायचा आहे, आम्हाला त्याची स्तुती करायची आहे, आम्हाला सर्वदा नाही का त्याचे उपकार स्मरण करायचे, आम्हाला प्रार्थना करत राहायचं आहे. हालेलुया. आम्हाला प्रभू येशूचा गौरव आमच्या जीवनामध्ये करत राहायचं आहे. येशू नामाचा जे गजर आहे, येशू नामाची जी भक्ती, जी स्तुती आहे ती आम्हाला करत राहायची. जे प्रभू येशूला, जे देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला आमच्यासाठी दिलेला आहे. हालेलुया. आणि ते जे नाव आहे ते सर्व नावाहून श्रेष्ठ आहे, म्हणजे त्यामध्ये आपलं नाव देखील आहे. हालेलुया. म्हणजे जेव्हा आपण देवाची स्तुती करतो तेव्हा मी पण काही नाही आहे, मी शून्य आहे, आणि मी शून्य आहे आणि मी काय करत आहे? देवाची स्तुती करत आहे. मी देवाची काय करत आहे? आराधना. खूपसे लोक आजचा दिवस पाहू शकले नाही, परंतु तुम्ही आणि मी काय करत आहे? आजचा दिवस आपण पाहते. हे फक्त देवाचीच कृपा आहे.
ही फक्त देवाचीच करुणा आहे की आजचा दिवस आपण पाहते. हे फक्त देवाच्या अनुग्रह आमच्यावर आहे की आम्ही आजचा दिवस पाहते आणि आज आपण त्याच्या मंदिरामध्ये एकत्र जाऊन काय करते त्याची स्तुती आराधना प्रार्थना. हालेलुया. हे देवाची योजना आहे आपल्यासाठी, म्हणून आपण आज जिवंत आहोत. हालेलुया. देवाची तुमच्यासाठी योजना आहे, देवाची सर्वांसाठी योजना आहे, जसं देवाने सर्व लोकांसाठी योजना केली. आणि योहान याचा 3 अध्याय आणि 16 वचनाप्रमाणे काय लिहिलेलं आहे तिथं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आज देवाने आमच्यासाठी तारणाची योजना केलेली आहे आणि सार्वकालिक जीवनाची काय केलेली आहे, योजना केलेली आहे. आणि ही जी योजना आहे, हे जे तारण आहे आपल्याला प्रभू येशूमध्ये जे तारण आम्हाला मिळालेलं आहे, जे आज आमचं जीवन बदललं आहे, जो आज आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि जे आज आम्ही त्याची स्तुती करत आहे, बायबलमध्ये लिहिलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत त्याच्यामध्ये टिकून राहायचं आहे. हालेलुया. त्या विश्वासामध्ये शेवटपर्यंत आम्हाला काय करायचं आहे, टिकून राहायचं आहे. कारण जो शेवटपर्यंत टिकेल त्याला जीवनाचा मुकुट मिळणार आहे. हालेलुया. शर्यतीमध्ये पवित्र शास्त्रामध्ये दिले, शर्यतीमध्ये तर सर्वच धावतात परंतु जो शेवटपर्यंत टिकेल त्याला जीवनाचा मुकुट प्राप्त होईल. आज आपली शर्यत आहे. आज प्रत्येक व्यक्ती घरातून काय करते, बाहेर निघतोय आणि प्रार्थनेला जात आहे. कितीतरी लोक घरातून बाहेर निघत आहेत आणि त्यांनी ठरवलं आज मला प्रार्थनेला जायचंय आणि अचानक त्यांनी निर्णय बदलला आणि त्यांनी काय केला, प्रार्थनेला जायच्याऐवजी जगामध्ये ते गेले. परंतु तुम्ही आणि मी इथपर्यंत पोचलो हे देवाची योजना आहे आमच्यासाठी. त्यांनी पूर्वीपासून युगोनयुग जे होऊन गेले आहे, जो काळ होऊन गेलेला आहे, तेव्हापासून म्हणजे पृथ्वी निर्माण होण्यापासून आत्तापर्यंत त्यांनी आमच्यासाठी जे योजना केलेल्या आहेत, त्या योजनेमध्ये जे आज आपण ह्या ठिकाणी बसलेलो आहोत, ही त्याची योजना आहे की आज आपण त्याची काय करत आहे, स्तुती करत आहे. हालेलुया. आणि म्हणून सर्वदा त्याचे उपकार स्मरण करा, प्रार्थना करा, त्याची स्तुती करा आणि त्याला तुम्ही मागा म्हणजे तो तुम्हाला देईल. प्रभू येशूने म्हटले, काय म्हटले त्याच्या वचनामध्ये, तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावं. देवाची काय इच्छा आहे की आमचा जो आनंद आहे तो काय व्हावा, परिपूर्ण, अपूर्णता आमच्यामध्ये निघून जावी. जेव्हा येशू आमच्या जीवनामध्ये येतो, आमच्या जीवनातील अपूर्णता काय करते, निघून जाते. हालेलुया. आणि पूर्णता आमच्यामध्ये येते. आज आम्हाला पूर्ण व्हायचंय का अपूर्ण, पूर्ण व्हायचं आहे. बोला, आम्हाला पूर्ण व्हायचं आहे, मला अपूर्ण राहायचं नाही. प्रेज द लॉर्ड. पण तरी मनुष्य कुठं ना कुठं तो अपूर्ण आहे, कुठं ना कुठं तो देवापासून लपतो किंवा देवापासून दूर जातो. परंतु ज्या वेळेला आम्हाला जर जिंकायचं असेल तर आम्हाला आमचा जो ड्रायव्हर आहे तो कोण पाहिजे, प्रभू येशू आमचा ड्रायव्हर पाहिजे. जर जिंकायचं आहे तर, अपूर्णता जर दूर करायची आहे तर आमचा ड्रायव्हर कोण पाहिजे, प्रभू येशू. त्या अपूर्णतेतून जर पूर्णतेमध्ये मला यायचंय तर आमचा जो मालक आहे, चालक मालक कोण पाहिजे, प्रभू येशू. हालेलुया. आज प्रभू येशू आमच्याकडं कसा येतो, त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि तो येऊन आम्हाला आमच्या स्पर्श करतो, तो आमच्या संगती बोलतो. पवित्र आत्मा काय करतो, आपल्या मुखातून, आपल्या मुखातून काय करतो, देवाची स्तुती. हालेलुया. आणि म्हणून जेव्हा पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे त्यावेळेला येशू म्हणतो, तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. जेव्हा पवित्र आत्मा माझ्याकडे आहे त्यावेळेला तुम्ही शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. जेव्हा पवित्र आत्म्याची उपस्थिती माझ्याकडे आहे तुम्ही ठोका म्हणजे तुमच्यासाठी
सगळं पवित्र आत्म्याची गरज आहे. आत्म्याच्या प्रेरणेने चालल्याशिवाय आम्हाला मिळणार नाही. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला चालायचंय. आमचे आत्मिक नेत्र आम्हाला काय करायचे आहेत, उघडे करायचे आहे. प्रेज द लॉर्ड.